कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची बैठक झाली या बैठकीत उद्योग व्यवसायांच्या ठिकाणी कोरोना संसर्ग टाळण्यासाठीचे नियम काटेकोरपणे पाळण्याबाबत चर्चा करण्यात आली पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक झाली या बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी नो मास्क नो एंट्री मोहीम प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर चेंबर ऑफ कॉमर्सची बैठक पार पडली या बैठकीत उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी शासनानं दिलेल्या निर्देशांनुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या नियमांचं पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला मास्कचा वापर सुरक्षित अंतर तसंच सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीवर भर देत मास्क नाही तर प्रवेश नाही नियम पाळा लॉकडाऊन टाळा अशा आशयाचे फलक लावून व्यावसायिकांनी जनजागृती करावी यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून व्यावसायिकांना सूचना देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला या बैठकीला चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार यांच्यासह सदस्य संजय पाटील धनंजय दुग्गे वैभव सावरडेकर जयेश ओस्वाल हरीभाई पटेल प्रदीपभाई कापडिया आदी उपस्थित होते